रायगडच्या खालापूरमधील इरशाळवाडीवर डोंगराचा भाग कोसळला, 16 जणांचा मृत्यू, 21 जण जखमी। इरशाळवाडीत डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब गाडल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, खराब हवामानामुळे बचाव कार्य थांबवलं। इरशाळवाडीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला लालबागचा राजा धावला, दोन ट्रक भरून जीवनावश्यक पदार्थ, वस्तू आणि कपडे घेऊन कार्यकर्ते घटनास्थळी जाणार। महाबळेश्वरच्या तापोळा वाघेरा रस्त्यावरील दरड हटवण्यात यश, मार्गावरील वाहतूक अंशतः सुरू। सिंधुदुर्गात पावसामुळे अनेक नद्यांना पूर, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या बाईक स्वाराला तरुणांनी वाचवलं, कुडाळ एसटी डेपो समोरीलची घटना। अर्नाळा गावातील आदिवासी पाड्याला 3 दिवसांपासून पाण्याचा वेढा, पुराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांचं पाण्यात उतरून आंदोलन। आणि रत्नागिरीच्या खेडमधील रघुवीर घाट 20 जुलै ते 31 जुलै पर्यंत पर्यटकांसाठी बंद, अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे निर्णय।